प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभलेले माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. आज मुरली अण्णा मोहोळ यांच्या सत्काराकरता या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित आपल्या कोथरूडचे आमदार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, या सत्कार समितीचे प्रमुख आदरणीय शशिकांतजी सुतार, आदरणीय रमेशजी बागवे, चंद्रकांतजी मुकाटे, अंकुशजी काकडे, किशोरजी शिंदे, बाबूजी वागसकर, सुधाकरराव आव्हाड, प्रवीण बडेकर, सिद्धार्थ शिरोळे, ज्येष्ठ अभिनेते आदरणीय विक्रमजी गोखले, दिगंबर पवळेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, धीरज घाटे, जगदीशजी मुळेक, संदीप बुटाला, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि ज्यांचा सत्कार आहे असे आजचे सत्कारमूर्ती मुरली अण्णा मोहोळ आणि त्यांना अतिशय सुयोग्य साथ देणाऱ्या आमच्या वहिनी मोनिकाताई मोहोळ, मुरली अण्णांवर प्रेम करणारे कोथरूडमधील सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आत्ताच अंकुश काकडेजींचा जे विचार आपण या ठिकाणी ऐकले आणि एका गोष्टीची खात्री मला पटली की पुण्याच्या कुठल्याच काकड्यांवर कोणाचाच अंकुश चालू शकत नाही. म्हणजे एक आमचे सोबत आहेत ना, त्यामुळे मला अधिक माहिती आहे. पण मी खरोखर शशिकांत सुतारजींचे अतिशय मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी हा सर्वपक्षीय सत्कार समारोह या ठिकाणी आयोजित केला. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये आम्ही राजकीय अस्पृश्यता कधी पाळत नाही. अनेक वेळा आपण दक्षिणेतली राज्य बघितली, उत्तरेतली राज्य बघितली, तर त्या ठिकाणी विचारांचे विरोधक कमी आणि एकमेकाचे शत्रू अधिक असं आपल्याला पाहायला मिळतं. सन्माननीय बापटसाहेब या ठिकाणी पोचले आहेत. पण महाराष्ट्रामध्ये मात्र राजकीय संवाद हा निश्चितपणे आपल्याला सर्व पक्षांच्या नेत्यांमध्ये पाहायला मिळतो. पण पुणे एक असं शहर आहे की या शहरामध्ये केवळ संवादच नाही तर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये एक सुसंवाद देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच संस्कृतीतून आजच्या कार्यक्रमाचा जन्म झाला असं मी समजतो. आणि म्हणून मंचावरच्या सर्व पक्षीय नेते मंडळींचे अतिशय मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो. मी अनेक वर्ष मुरली अण्णांना अतिशय जवळून बघतोय, सोबत काम केलेलं आहे आणि खरोखर अतिशय हाडाचा कार्यकर्ता, अतिशय विनम्रता ज्याच्यामध्ये आहे, प्रचंड काम करण्याची क्षमताही आणि जिद्दही आहे आणि दिलेलं प्रत्येक काम उत्तम झालं पाहिजे अशा प्रकारची त्यांची कामाची पद्धत देखील या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि म्हणून मला असं वाटतं की चार वेळा ते या ठिकाणी नगरसेवक झाले, स्थायी समितीचे अध्यक्ष झाले, महापौर झाले. आणि अंकुशजी काळजी करू नका, त्यांच्या राजकीय आयुष्याची तर आता सुरुवात आहे.
आणि तुमच्यासारख्या मित्रांच्या शुभेच्छा, नाही या खऱ्या शुभेच्छा आहेत, या हसण्याच्या शुभेच्छा नाही आहेत. म्हणजे अंकुश काकडेजींना मी देखील अनेक वर्षापासून ओळखतो आणि एक चांगली राजकीय संस्कृती त्यांनी नेहमीच पाळली आहे, त्यामुळे त्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी निश्चितपणे आणि सगळ्यांच्याच. आमचे रमेश बागवेजी आहेत, चंद्रकांत मुकाटेजी आहेत, आम्ही सगळ्यांनी सोबत काम केलेलं आहे, त्यामुळे या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा असल्यामुळे मला विश्वास आहे की अनेक महत्त्वाची पदं ही भविष्यामध्ये देखील या ठिकाणी मुरली अण्णांना मिळतील आणि एक उमदा नेता म्हणून या महाराष्ट्राच्या पुण्याच्या राजकारणामधला भविष्यातला एक उमदा नेता म्हणून मी आज मुरली मोहोळ यांच्याकडे पाहतो आणि मला विश्वास आहे की या विश्वासाला ते सार्थ करून दाखवतील. खरं तर मी नेहमी असं म्हणतो की महापौर पद जे आहे हे अत्यंत कठीण काम आहे, महानगरपालिकेचा नगरसेवक होणं हे देखील कठीण काम आहे. मी स्वतः जवळजवळ 10 वर्ष नगरसेवक होतो, 2 महापौर होतो आणि आता काय परिस्थिती आहे मला फार माहिती नाही, पण त्या काळामध्ये तरी अशी परिस्थिती होती की प्रत्येक गोष्टीकरता जबाबदार हा नगरसेवक आणि महापौरच असायचा. जनतेला पहिला उपलब्ध असलेला व्यक्ती कोण आहे तर तो जे नगरसेवक आहे, तो महापौर आहे, तो महापालिकेचा पदाधिकारी आहे. आणि त्यामुळे साहजिकच अखत्यारीतल्या गोष्टी असो की नसो, लोकांना साधारणपणे असं वाटतं की यांनी आमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवल्याच पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी गमतीनं म्हणायचो की ज्यांनी मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक बनतो आणि ज्यांनी महापाप केलं तो महापौर बनतो. कारण सकाळपासून रात्रीपर्यंत शाबासकी कमी वेळ ऐकायला मिळते आणि शिव्या जास्त वेळ ऐकायला मिळतात. त्यामुळे मुरली अण्णा आजच्या कार्यक्रमातल्या सगळ्या ज्या काही तुम्हाला या ठिकाणी लोकांच्या शुभेच्छा मिळत आहेत त्या साठवून ठेवा. त्या साठवून ठेवल्या तर समोरून 2 शिव्या आल्या तरी त्याचा काही फार परिणाम होत नाही, आपण पुष्पासारख्याच त्या स्वीकारतो. एक मात्र नक्की आहे की महापौर म्हणून काम करताना समाधान मिळतं, कारण महापौर म्हणून काम करत असताना सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीनं अनेक गोष्टी आपल्याला करता येतात. त्याच्या छोट्या छोट्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला दूर करता येतात आणि त्या दूर झाल्यानंतर त्याचं जे हास्य असतं, त्याची जी शाबासकी असते, त्याचं जे प्रेम असतं हे देखील आपल्याला अनुभवता येतं. आणि म्हणून विलक्षण अशा प्रकारचा अनुभव हा महापौरपदाच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला देखील या ठिकाणी प्राप्त होईल हा मला विश्वास आहे. खरं म्हणजे पुण्यासारखं शहर एक महाराष्ट्राचं भूषण असलेलं हे शहर आहे आणि खऱ्या अर्थानं गेले 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना या शहराकरता देखील अनेक गोष्टी मला करता आल्या. पण मला असं वाटतं की या शहराचं पोटेन्शियल अजून खूप आहे, खूप क्षमता या शहरामध्ये आहे आणि ती जी सगळी क्षमता आहे ती क्षमता निश्चितपणे अजून काही काळ आपल्याला सातत्य ठेवून काम करावं लागेल. आणि आज खरं तर पुणे तसंही आंतरराष्ट्रीय नकाशावर असलेलं शहर आहे, पण खऱ्या अर्थानं एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून हे पुणे विकसित होऊ शकतं आणि मला विश्वास आहे की मुरली अण्णांसारखा एक दूरदृष्टी असलेला महापौर जर या ठिकाणी आपल्याला लाभला तर त्यांच्या माध्यमातून या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने निश्चित एक मोठी मजल येत्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी गाठता येईल. एक गोष्ट अजून या ठिकाणी नमूद केली पाहिजे की महानगरपालिका एक अशी संस्था आहे की ज्या संस्थेकडनं केवळ भौतिक विकास नाही तर महानगरपालिकेने शहराची संस्कृती जपायची असते, महानगरपालिकेने शहरातलं एकूण जे काही सामाजिक जीवन आहे ते सामाजिक जीवन समृद्ध करायचं असतं. या ठिकाणी सर्व प्रकारच्या अपेक्षा या महानगरपालिकेच्या माध्यमातून असतात आणि म्हणून महापौर म्हणून आपल्याला खूप शिकायलाही मिळतं. पूर्वी आपल्याकडे एकच वर्षाचा महापौर असायचा आणि 1 वर्षाचा महापौर, मी पण पहिल्यांदा 1 वर्षाचाच झालो होतो, मग नंतर दुसऱ्यांदा 2.5 वर्षाचा महापौर म्हणून मला त्या ठिकाणी संधी मिळाली. आणि नेहमी आम्ही असं म्हणायचो की 1 वर्षाचा महापौर म्हणजे काय तर पहिले 6 महिने सत्कारात निघून जायचे आणि मग उरलेले 6 महिने समाजात निघून जायचे आणि जेव्हा समजायला लागायचं तोपर्यंत दुसरा महापौर तयार व्हायचा आणि त्याच्या सत्काराची सुरुवात झालेली असायची. पण मला असं वाटतं की आता अशी परिस्थिती नाही आहे. आज
महापौरांना कार्यकाळ देखील आहे आणि जे लोक अनेक वर्ष महानगरपालिकेत काम करून त्या ठिकाणी येतात त्यांना त्यांच्या अनुभवाच्या आधारावर महानगरपालिका कशी चालवली पाहिजे याचा एक मोठा अनुभव देखील त्या ठिकाणी असतो. महानगरपालिकेत काम करत असताना विविध पक्षाचे नगरसेवक जरी असले तरी देखील महानगरपालिका हा काही फार मोठा राजकीय आखाडा आहे अशा प्रकारची अवस्था न होता सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला कसं काम करता येईल हा प्रयत्न करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण शेवटी शहराचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर सर्व लोकांचे जे विचार आहेत ते विचार एकत्रित करून आणि त्यातनं समन्वयाने आपलं शहर कसं आपल्याला पुढे नेता येईल याचाच विचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आत्ताच या ठिकाणी आपण प्रकाश जावडेकरजींचं मार्गदर्शन ऐकलं आणि अतिशय योग्य अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. कारण आता 21व्या शतकातल्या शहरांकडनं अपेक्षा देखील वेगळ्या आहेत. नागरीकरण इतकं प्रचंड वाढलेलं आहे आणि पुण्यासारख्या ठिकाणी तर आपण बघितलं असेल इतकं मोठं एक अर्बन इन्फ्लक्स ह्या पुण्यासारख्या शहरामध्ये पुण्याच्या बाहेरच्या भागामध्ये म्हणजे आज पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन महानगरपालिका या ठिकाणी आहेत. कदाचित भविष्यकाळात अजून दोन महानगरपालिका होऊ शकतील इतक्या मोठ्या प्रमाणातलं नागरीकरण हे पुण्यामध्ये चाललेलं आहे. आपण मागच्या काळात PMRDची स्थापना करून ह्या नागरीकरणाला स्थैर्य कसं देता येईल याचा प्रयत्न आपण केला. पण हे करत असताना आमची शहरं ही 21व्या शतकातील कशी होतील आमचं ट्रान्सपोर्टेशन हे कशाप्रकारे आम्ही त्या ठिकाणी प्रदूषणमुक्त करू शकू. आज खऱ्या अर्थानं आपण जर शहरांचा विचार केला तर शहरांमध्ये प्रदूषणाचं सगळ्यात मोठं कारण काही असेल तर शहरामधली जी वाहनं आहेत त्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. शहरातलं सांडपाणी असेल त्याच्यावर योग्य प्रकारची त्या ठिकाणी प्रक्रिया न झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रदूषण होतं आणि प्रदूषणाची सर्वात प्रमुख कारणं म्हणजे आपण अनेक वेळा उद्योगांवर प्रदूषणाचा भार सगळा टाकतो पण एकूण जर आपण बघितलं असेल तर शहरांच्या प्रदूषणामध्ये उद्योगाचा जो भाग आहे तो केवळ 10% आहे. 90% हे इथल्या आपल्या जे काही वाहनं आहेत त्या वाहनांच्या माध्यमातनं सांडपाण्याच्या माध्यमातनं या ठिकाणी हे प्रदूषण तयार होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्यांदा हे प्रदूषण कसं दूर करता येईल यामध्ये जास्तीत जास्त चांगलं ट्रान्सपोर्टेशनची आपल्याला सिस्टीम कशी तयार करता येईल ग्रीन ट्रान्सपोर्ट आपल्याला कसा तयार करता येईल. मला आनंद आहे की मागच्या काळात मेट्रोचं काम आपण सुरू केलं अत्यंत वेगानं मेट्रोचं काम चाललेलं आहे. या ठिकाणी ग्रीन बसेस इलेक्ट्रिक बसेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहेत. पण जोपर्यंत एंड टू एंड अशा प्रकारे संपूर्ण शहरामध्ये विचरण करण्याकरता एक चांगली पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम तयार होत नाही तोपर्यंत खाजगी वाहनं ही त्याचा वापर कमी होऊन आणि मला असं वाटतं की खाजगी वाहनांच्या वापरामध्ये आणि टू व्हीलरच्या वापरामध्ये तर पुण्याचा कदाचित जागतिक रेकॉर्ड असेल भारतात तर नक्कीच रेकॉर्ड असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की एक मोठा चॅलेंज हा देखील आपल्यासमोर आहे की हे शहर कशाप्रकारे चांगल्या प्रकारची वाहतुकीची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला तयार करता येईल. आज आपल्या नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा एक मोठा प्रकल्प केंद्र सरकारने मंजूर करून दिला आहे तो प्रकल्प देखील जर आपण पुढे नेला आणि ज्या प्रकारचं STPचं काम वगैरे या ठिकाणी सुरू झालेलं आहे हे काम जर योग्य प्रकारे झालं तर मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये एक प्रदूषणमुक्त शहर म्हणून हे पुणे शहर आपल्याला त्या ठिकाणी विकसित करता येईल. आणि मागच्या काळामध्ये ज्यावेळेस मुरली अण्णा स्थायी समितीचे अध्यक्ष होते त्यावेळेस यातल्या अनेक प्रकल्पांना पाठपुरावा करून मान्यता देण्याचं काम हे मुरली अण्णांनी केलं आहे. त्यामुळे आता महापौर म्हणून ते काम वेगाने कसं पुढे जाईल याकरता ते निश्चितपणे प्रयत्न करतील हा मला विश्वास आहे. खरं म्हणजे सगळ्यांनी उल्लेख केला कोथरूड ही पुण्याची सांस्कृतिक राजधानी आहे आणि ज्या प्रकारचा कोथरूड महोत्सव हा मुरली अण्णांच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला तो खऱ्या अर्थानं सांस्कृतिक राजधानीची सांस्कृतिक भूक आणि पुण्याची जी सांस्कृतिक भूक आहे ती देखील या ठिकाणी पुणेकरांना तृप्त करण्याचं काम या महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न ते करत असतात. आणि एक गोष्ट निश्चित आहे की या सगळ्या मुरली अण्णांच्या कामामध्ये त्यांच्या पत्नी मोनिकाताई जे आहेत त्यांचा अतिशय बहुमोल साथ त्यांची त्यांना मिळत असते. आणि म्हणून आज जरी अण्णा तुमचा या ठिकाणी सत्कार होत असला तरी त्या सत्कारातला 50% सत्कार हा तुम्ही वहिनींना दिला पाहिजे असं माझं अतिशय या ठिकाणी प्रांजळ मत आहे. मी फार अधिक काळ आपला घेणार नाही पण मला अतिशय आनंद आहे की माझा एक असा सहकारी की जो खरोखर म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचं काम तर करतोच आपल्यापैकी अनेकांनी मगाशी सांगितलं की लाल मातीतनं तयार झालेला पहलवान आहे.
पण हा लाल मातीचा पैलवान असला तरी या पैलवानामध्ये जो संयम आहे हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. अतिशय संयमी अशा प्रकारचं त्यांचं एकूण व्यक्तिमत्व आहे. सर्वांशी वागण्याची जी पद्धत आहे ती देखील अत्यंत संयमी आहे. मला असं वाटतं की ह्या देखील राजकारणातला एक महत्त्वाचा गुण असतो. राजकारणामध्ये आपल्याला संयम हा देखील त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. काय बोललं पाहिजे हे देखील अत्यंत महत्त्वाचं असतं. कधी बोललं पाहिजे हे देखील अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि अलीकडच्या काळात तर माध्यमांमुळे कधी बोलू नये हे देखील अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि ते समजलं तरच तुम्हाला सुखाने जगता येतं. त्यामुळे या सगळे गुण हे मुरलीअण्णा तुमच्यामध्ये आहेत. मी तुमच्या भविष्याकरता तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय भवितव्यामध्ये जे काही प्रमुख नेते असतील त्याच्यामध्ये निश्चित मुरलीअण्णा मोहोळ हा नेता आपल्याला पाहायला मिळेल. हा विश्वास व्यक्त करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.